नमस्कार मित्रांनो, मी माझं नाव प्रसाद जाधव, रत्नागिरी मँगो डॉट कॉमतर्फे. तर आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत कोची कलम. कोची कलम म्हणजे खुंटी कलम, त्याला असं बोलतो असतात. कोची कलम म्हणजे आमच्या गावरान भाषेतला कोची कलम बोलतो. हा आहे, हा आंबा जो समोर तुम्हाला दिसतोय ना, तो रायवल म्हणजे साधारण आंबा आहे, हापूस आंबा नाही आहे. तर आपण ह्या झाडाला आपण हापूस आंबा करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवतो बघा. एक प्लॅस्टिक, एक पॉलिथिन आहे. दुसरं म्हणजे हे मेन आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काय मेन का? तर आपण जेव्हा खुंटी कलम करू, कोची कलम करू, तेव्हा त्याच्या आतमध्ये पाणी न जाण्यासाठी ही हातोडी आहे, ही पाचर आहे, आणि हे रेझर कटर आहे हा. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही सुंब. सुंब म्हणजे ते पूर्णपणे बांधण्यासाठी. तुम्ही अजून महत्त्वाचं बघाल तर ही आहे मातृवृक्षाची कांडी. ही तुम्ही घ्याल ना तर जून घ्या, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही ही जर तुम्हाला समजत नसेल तर खूप, तर तुम्ही पूर्ण कलम पण तुमचं आंब्याच्या रोपामध्ये लॉस होऊ शकतो, की तुमचं कलमसुद्धा म्हणजे ह्या स्टिकनी होणारा कलमसुद्धा आपण लॉस होऊ शकतो. तुम्हाला दाखवतो बघा, ह्या आंब्याचं कलम आहे आणि हे आहेत अशोक बोलिये म्हणून यांचं नाव आहे. हे वयाच्या 14 वर्षापासून हे काम करत आहेत. तर ह्यांचं ह्यांच्याकडे 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे विचार करा, ह्यांच्या हातामध्ये किती जादू असेल. तर तुम्हाला दाखवतो की ते कसे करतात आपलं कोची कलम किंवा खुंटी कलम. पहिल्यांदा आपण पाचर घ्यायची हातामध्ये आणि पाचरीतून बघा. 2 मिनटं तुम्हाला दाखवतो मी. ही बघा, अशी पाचर मारून आपण छोटासा एक खड्डा करणार आहोत आणि त्यापासून हापूस कलम करणार. आपण ह्या साधारण रायवल आंब्याचं आपण हापूस आंबा कलम करणार होतो. तुम्ही असंच नाही, हा म्हणजे तुम्ही मातृवृक्षा, तुम्ही ह्याचा केसरसुद्धा घेऊ शकता, हापूससुद्धा घेऊ शकता, किंवा खूप सारे आपले आंब्याचे प्रकार आहेत, ते आंबे निलम बोला, ते कुठलाही त्याचा वापर त्याला कोची गरम करून करू शकतो. हे बघा, त्याला असं खाद दिलेलं आहे बघा. जे कोची कलम बोलतात ना याला, ते ॲक्च्युअली तुम्ही जर 25 वर्षाचा जर रायवल आंबा असेल किंवा 50 वर्षाचा जरी आंबा असेल, त्यालासुद्धा आपण करू शकतो. आपण हा आंब्याचा रोपा जो आहे हा 3 वर्षाचा आहे. हा साधारण रोप आहे आंबा. आता आपण अशी खाचर मारली, त्यानंतर मातृवृक्ष जो असतो ना, तो त्या खाचीमध्ये आपण भरणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा पाऊस होता का म्हणे, कारण की जर आतमध्ये जर पाणी गेलं तर ते कुजून जाईल. म्हणजे आपला जो हापूस आंब्याचं जे स्टिक जे आपण वापरतोय ती पूर्णपणे मरून जाईल. आणि आपण कोची कलम जे करतो ना, त्याचं सगळ्यात महत्त्वाचा टायमिंग असतो ना तो हाच असतो, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट. त्याचं कारण असं आहे ना की जर समजा तुम्ही ही सिस्टम जर तुम्ही मेमध्ये किंवा एप्रिलमध्ये केलीत तर एवढे तेव्हा गरमी असते ना, त्यामुळे आपला मातृवृक्ष जो असतो तो मरून जातो, कारण त्याला हीट खूप भेटते. कारण आता जास्त हीट नाही आहे, आता ओलावा आता आहे फक्त इथे, म्हणजे आपलं थंड वातावरण. हे बघा, आपण त्या खाचीमध्ये आपण आता छोटीशी खाच केली बघा, त्यामध्ये आपण ही मातृवृक्षाची काडी आपण त्यामध्ये
टाकलेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुलै आणि ऑगस्ट ह्याच महिन्यामध्ये आपण हे कोची कलम करावे, कारण की तेव्हा वातावरण थंड असतं. हे जर तुम्ही एप्रिल मे मध्ये करायला गेला तर ते जगणार नाही, म्हणजे जगण्याची शक्यता ऑलमोस्ट 10-20% असते. आता ही मातृवृक्षाची काठी जी आहे त्याला जवळजवळ 15-20 दिवसानंतर जे आपण वरती डोळे आमच्या भाषेमध्ये त्याला डोळे होतं वरती, हे बघा त्यातून नवीन पानं फुटतील. मग ते हापूस आंबा जो लावला आपण आहे, म्हणजे रायवल आंबा जो आहे ना, त्यातून हापूस आंबा होईल. आणि हे आपण जेव्हा हे आपलं प्रोसेस पूर्ण होईल ना, त्यानंतर बरोबर 1 महिन्याने जेव्हा आपलं मातृवृक्षा सुंदर पाने कोवळी पाने वगैरे फुटतील ना, त्यानंतर ही जी वरची जी रायवळ आंब्याची जी पाने जी आहेत त्याला पूर्ण छाटणी भरून टाकायची, म्हणजे पूर्ण जो रस असतो किंवा जे मूळद्रव्य जे असतात ते पूर्णपणे आपल्या शीकमध्ये घुसतात, ते म्हणजे हापूस आंब्याच्या शीकमध्ये. आणि जवळजवळ तुम्ही बघायला गेलात ना, म्हणजे 1-5-6 महिन्यांनी आपण काय करावं, आपण इकडून पूर्णपणे हा जो रायवळ आंबा आहे, म्हणजे आपलं मातृवृक्ष मोठं झाल्यानंतर ना, म्हणजे एप्रिल मेमध्ये, म्हणजे आपण ते जेवढा हा भाग दिसतोय हा भाग इथून कट मारून टाकावे, आणि म्हणजे तो पूर्णपणे हापूस होऊन जाईल. आणि इथून पूर्ण खालून पूर्णपणे मातीने त्याला झाकून टाकावे त्याला. आता आपण प्लास्टिक मारलेलं आहे कारण पाण्यामुळे कुजू नये म्हणून. ही नारळाची सुंब आहे, आपण ते पूर्णपणे बांधून घेऊ. माझा पर्सनल मत असा आहे की सगळ्यात बेस्ट कलम म्हणजे हे कोची कलम किंवा खुंटी कलम, कारण की ह्याला जेव्हा आपण जो साधा रायवळ आंबा असतो ना त्याला जरी पाणी कमी पडलं तरी तो जगतो, तो कसा बसा स्ट्रगल करतो. पण तुम्ही कलम डालत ना त्याला सारखं मेंटेनन्स करायला लागतं, म्हणजे सारखं आपलं पाणी द्या, हे द्या, ते द्या, खत द्या. हा आंबा कसा पण म्हणजे ह्याला म्हणजे शेवटी हा जंगली आंबा झाला शेवटी. हे बघा असं सुंबा बांधून आपण घेतलेला आहे की आतमध्ये पाणी न जावे. जेव्हा आपली स्टिक आहे ना, ही स्टिक जी आहे जी एवढ्यापर्यंत जेव्हा वाढेल तेव्हा आपण कट मारू इथे, आणि इथून पूर्ण खाली मातीचा भरणी करून, म्हणजे याचं कारण एक आहे की रायवळ आंब्याची फूट तिकडून न व्हावी, फक्त हापूस आंबाच राहावा. जरी नंतर मग त्याच्या रायवळ आंब्याची फूट झाली तरी ती आपण तोडून टाकावी, कापून टाकावी ती. आता आपण ते पूर्णपणे परत पॅक केलेलं आहे म्हटलं, आणि आपण आता आपण त्यामध्ये मेन लावणार आहे म्हटलं आहोत. मेनाने काय होतं की त्यामध्ये पाणी आतमध्ये शिरत नाही म्हटलं त्यामध्ये. हे बघा आपण मेन लावतो,
साधारण 10 ते 15 दिवसामध्ये मातृवृक्षाला जे तिकडून आपलं फुटवा होईल. हे बघा, मेन लावून आपलं आता पूर्णपणे काम आपलं झालेलं आहे. इथे आहे आता जस्ट 15 ते 20 दिवसामध्ये तर फुटवा तर येईल. आणि मी जमल्यास मी परत 15 ते 20 दिवसामध्ये परत व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवेन म्हटलं इथे, किंवा फोटो काढेन तुम्हाला मी आणि तुम्हाला दाखवेन म्हटलं की काय परिस्थिती आहे इथे. ठीक आहे, बस चला, बाय बाय.